नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। डिटेलमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची जाहिरात असणार आहे, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जॉईन असेल त्यांना जॉईन करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात मी तुमच्या समोर ओपन केलेली आहे। सदर पद जी आहे ती समांतर आरक्षण निहाय भरली जात आहेत, त्याची सविस्तर माहिती आपण बघूयात। सर्वात अगोदर या ठिकाणी कुठली पद भरली जात आहेत त्याची माहिती पाहूयात। तर 6 नंबरचं पद भरलं जात आहे या ठिकाणी आहार तज्ञ या पदासाठी पाहू शकता। BSc होम सायन्स आणि आहार तज्ञ न्यूट्रिशन मध्ये तुमचं झालेलं असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ज्यादा एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। त्याचबरोबर 20,000 पर मंथ या पदासाठी पेमेंट असणार आहे। आहार तज्ञ याच्यानंतर तुमचं पद भरलं जात आहे ते म्हणजे लॅब टेक्निशियन साठी कॅटेगरीनुसार देखील जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील। या ठिकाणी पाहू शकता BSc DMLT झालेलं असेल तुमचं तर तुम्ही अप्लाय करू शकता। 17,000 पर मंथ या पदासाठी तुम्हाला पेमेंट असतो। एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य असणारे एक्सपिरियन्स या ठिकाणी कंपल्सरी नसतो। त्यानंतर काउन्सिलर हे पद जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता। MSW ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी भरलं जात आहे। NTB या कॅटेगरीसाठी जागा त्यांनी ठेवलेली आहे। 20,000 पर मंथ या पदासाठी तुम्हाला पेमेंट असणार आहे। त्यानंतर MOIUS या ठिकाणी पाहू शकता। BMS साठी या ठिकाणी जागा असणार आहे। BMS झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतील, याच्यासाठी देखील 28,000 पर मंथ पेमेंट असणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स NHM अंतर्गत भरले जात आहेत, त्याच्यासाठी 19 टोटल जागा असणार आहे। GNM किंवा BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल तर 20,000 पर मंथ या पदासाठी पेमेंट असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरीनुसार तुमच्या जागा प्रत्येक या ठिकाणी पाहू शकता, कॅटेगरीला जागा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर GNM मध्ये BSc आणि GNM दोन्हीपैकी कुठलंही एक झालेला असेल तरी देखील तुम्ही पात्र असणार आहात। त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल, आता मेल आणि फिमेल, आता या ठिकाणी बघा, स्टाफ नर्स मेलसाठी सर्वात जास्त जागा 19 आहेत, त्याचबरोबर फिमेलसाठी देखील सर्वात जास्त 118 टोटल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। म्हणजेच या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी सर्वात जास्त जागा आहे, स्टाफ नर्स फिमेलसाठी देखील तेच क्वालिफिकेशन आहे। GNM BSc नर्सिंग 20,000 पर मंथ पेमेंट असणार। तर आता ही पदं जी आहेत ती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरली जात आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी रिझर्वेशन आहे, जसं की फिमेल, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट पर्सन्स, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पार्ट टाईम एम्प्लॉई जे असतील त्यांच्यासाठी देखील आहे, डिसॅबिलिटी पर्सन त्यांच्यासाठी देखील प्रत्येक पदानुसार या ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला, त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे, जनरलमधून देखील देण्यात आलेलं आहे। तर त्यासाठी तुम्ही हा तक्ता, ही जाहिरात जी आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता ही पदभरती कुठं केली जाते तर पहा, या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव यांच्या इथं विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती केली जाते आरोग्य विभागामध्ये। तर तुमची या ठिकाणी परीक्षा होणार नाही, याच्यासाठी डायरेक्टली शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं तुमचे अनुभव, उच्च शिक्षण याच्यावरनं तुम्हाला प्राधान्यक्रम दिला जाईल। म्हणजे ज्याला सर्वात जास्त अनुभव असेल, उच्च शिक्षण जे झालेलं आहे आणि शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं तुमची काय केली जाणार, टक्केवारी काढली जाईल। किंवा एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो ते 10 किंवा 20 मार्काची मुलाखत जी असते त्याला देखील बोलवतील आणि अशी 100 मार्काची मेरिट लिस्ट तयार करून त्यांची विद्यार्थी मित्रांनो निवड केली जाणार आहे। तर आता पहा, ही जी पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो ती NHM अंतर्गत भरली जात आहेत। तर 38 ते 43 वर्षापर्यंत याची वयोमर्यादा देखील ठेवण्यात आलेली आहे तुमच्यासाठी। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुमची ही जी पदं असणार आहे ती थेट जिल्हा परिषदच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच आरोग्य विभागाअंतर्गत भरली जात आहेत। ही पदं जरी कॉन्ट्रॅक्टवरती असली तरी 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती तुमच्या कामाच्या याच्यावरनं तुम्हाला वाढवलं जातं। अर्ज तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो कसा करायचा आहे तर पहा, प्रति मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावाने तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे विद्यार्थी मित्रांनो 9/7 पासून ते 15/7/2022 पर्यंत तुम्हाला अर्ज टपालाद्वारे सादर करावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला पोस्टाने देखील अर्ज विद्यार्थी मित्रांनो पाठवता येणार आहे, स्पीड पोस्टाने तुम्ही अर्ज पाठवून द्यायचेत। अर्जासोबत तुम्हाला 150 रुपयाच्या खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा DD डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावाने विद्यार्थी मित्रांनो काढणं गरजेचं असणार आहे। DD नसेल तर तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट केला जातो, हे लक्षात घ्या। अर्जासोबत जोडवायची कागदपत्राची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, आपण पाहू शकता ही। तर पाहू शकता या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जे आहेत ह्या सर्वांमार्फत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। ऑफिशियली त्याचा PDFचा फॉर्मॅट या ठिकाणी पाहू शकता, अर्ज नमुना देखील त्यांनी यासोबत दिलेला आहे। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे, तिथून तुम्ही ही जाहिरात नक्की डाउनलोड करा। त्याचबरोबर तुम्हाला अर्ज नसेल करायचा किंवा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात नसेल तर तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या जिल्ह्याची तुम्हाला लिंक शेअर केली जाईल, त्या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असल्यास। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन आलेला असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेट्ससाठी। धन्यवाद।